माढा मतदारसंघामध्ये यापूर्वी ज्यावेळी देशाचे नेते माननीय पवार साहेब हे उभे राहिले त्यावेळी पवार साहेबांनी सांगितलं, मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून सांगतो की या माढा तालुक्याचे सगळे पाण्याचे प्रश्न, माढा मतदारसंघाचे सगळे पाण्याचे प्रश्न मी सोडवेन। 5 वर्ष त्या ठिकाणी पवार साहेब माढ्याचे खासदार होते, देशाचे मंत्री होते, महाराष्ट्रातही त्यांचं सरकार होतं, त्यांच्याच लोकांकडे खाती होती, पण पाण्याचा एक थेंबही या ठिकाणी ते देऊ शकले नाहीत। याचं कारण होतं, हे पाणी या माढा मतदारसंघामध्ये जे यायला हवं होतं, जे हक्काचं पाणी होतं, ते पाणी जर तुम्हाला दिलं तर कुठेतरी तुमचं हक्काचं पळवलेलं पाणी हे तुमच्याकडे पोचल्यानंतर तुम्हाला हे समजलं असतं की इतके वर्ष पाणी कुठे मुरलं, ते कोणी नेलं, आणि म्हणून त्या 5 वर्षात तुम्हाला काही मिळालं नाही। मग 5 वर्ष विजयदादांचे गेले, त्याही 5 वर्षात तुम्हाला पाण्याचा थेंब मिळाला नाही, केवळ या ठिकाणी योजनांची घोषणा व्हायची, आणि मग तुम्ही रणजित सिंग नाईक निंबाळकर नावाच्या तरुणाला निवडून दिलं, आणि 5 वर्षांमध्ये या पठ्ठ्यानं तुमचं चोरीला गेलेलं पाणी हे तुम्हाला परत आणून दिलं।